मुद्दा आहे जय भीम। मी राजरतन दिनकर थोरात। या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात एकच सांगू इच्छितो, खूप आनंदाची गोष्ट आहे की सर्व संघटना आणि सर्व विहारांच्या समन्वय समितीच्या वतीने हे खूप मोठं कार्य समन्वय समितीने हाती घेतलं आहे सर्व संघटना मिळून। आणि आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांनी 2 दिवसापूर्वी फोन करून सांगितलं की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सेनदलाच्या वतीने मला त्यांनी निमंत्रण दिलं होतं। माझे अगोदर प्रोग्राम फिक्स होते, परंतु मी काही येऊ शकत नाही, पण माझ्या वतीने तुम्ही जाऊन त्या कार्यक्रमाची उपस्थिती नोंदवायची आहे आणि त्या कार्यक्रमाला आपलं जे काही इन्व्हॉल्युशन आहे ते द्यायचं आहे। त्या पद्धतीने आम्ही सर्व समता सेनेदल आणि भारतीय महासभेचे पदाधिकारी आलो आहोत, परंतु भीमरावसाहेब आंबेडकरांनी मे बाबासाहेबांचे नातू यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून हे संघटन जास्तीत जास्त प्रकारे प्रत्येक समाजाच्या घटकांमध्ये पोहोचणार आहे। आज 28 राज्यांमध्ये भीमरावसाहेब आंबेडकर हे काम करत आहेत, अनेक जातीची लोकं धर्मांतर करत आहेत। 2025ला 1 कोटी लोकांचं धर्मांतर आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर करणार आहेत। 1 लाख सैनिक या महाराष्ट्रातले समता सेनदलाच्या माध्यमातून धम्माचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा वेळ आणि स्वतःचा पैसा खर्च करून समाजाचं संरक्षण करण्याकरता वेळ देणार आहेत। अशा पद्धतीचं नियोजन भीमरावसाहेब आंबेडकरांनी केलं आहे। आणि भीमरावसाहेब आंबेडकरांचा एकच उद्देश आहे की दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही भारतातला घटना आणि भारताचं संविधान वाचवण्यासाठी स्वतः मैदानात उतरत आहे आणि भारतातल्या बौद्धांचं संरक्षण। आज 84,000 लेण्यांमध्ये सम्राट अशोकाने जे स्थापन केलेले जे अस्तित्व आहे ते पुन्हा एकदा ज्वलंत पद्धतीने पुढे येत आहे। आणि संविधानाच्या माध्यमातून आणि लेण्यांच्या माध्यमातून आम्ही खरे बौद्ध या भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्याचं काम भीमरावसाहेब आंबेडकर हे स्वतः करत आहेत। RSS या संघटनेने जे त्यांच्या मनामध्ये आत्ता त्यांनी विचार केला आहे की बौद्धांच्या विहारांवरती कब्जा करणं, त्यांनी अनेक प्रकारे आपले चेले सोडलेले आहेत, मग ते बौद्ध भिक्खू असतील, नगरसेवक असतील, विहार ताब्यात घेण्याचं त्यांचं कामकाज आता जोरात चालू आहे। नगरसेवक पहिले घ्यायचे, ट्रस्टी बदलायचे आणि नंतर मग आपल्या विहारात ते ताबे घ्यायचे आणि विहाराची प्रकृती नंतर बदलायची, हे त्यांच्या डोक्यात आहे। मग हे त्यांना माहीत नाही आहे की भारतीय महासभा आजही ज्वलंत आहे, जिवंत आहे। आज एक कार्यकर्ता 100ला भारी आहे, 1 सैनिक 1000ला भारी, 1 भिक्खू 1000ला भारी, आणि असे अनेक कार्यकर्ते आज बाबासाहेबांच्या विचाराचं संरक्षण करण्याकरता आपला जीवसुद्धा देण्यासाठी तयार आहे। त्यामुळं RSSला मला एकच सांगायचं आहे, तुम्ही किती काय प्रयत्न केला परंतु सम्राट अशोकाने बांधलेले लेण्या तर तोडू शकत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान तर मोडू शकत नाही, तुम्ही ते मोडाल, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या मेंदूमध्ये असलेले जे बाबासाहेबांचं रक्त आहे हे कधीच शांत राहणार नाही। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हेच कार्य आणि हे विचार स्वतःच्या RSSच्या या चुकीच्या कल्पनेला मुडत काढल्याशिवाय राहणार नाही आहे। भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य सैनिक हा जेव्हा समाजाची एक गरज ठरलेला आहे, तोच भविष्यामध्ये बौद्धांची एकत्रित करणं, संघटित करणं, आणि जे विखुरलेले आहेत बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही आजही परत या, तुमच्यासाठी द्वार खुल्लं आहे, तुम्ही पदं घ्या, परंतु भारतीय बौद्ध महासभेची जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण एकत्र हातात हात मिळवून ही भारतीय बौद्ध महासभा पुढे नेऊया। कुणी किती काय असू त्याला आपण एक संधी देऊया आणि काम एकत्रित रूपाने करण्यासाठी आम्हीसुद्धा खूप प्रयत्न करत आहोत आणि तो प्रयत्न आम्हाला यशस्वी होत आहे। ते भारत बौद्धमय करण्यासाठी बाबासाहेबांनी तर चिन्हाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून हा भारत केव्हाच बौद्धमय केलेला आहे। आता फक्त बौद्ध लोकांनी, बौद्ध म्हणजे कोणत्या विशिष्ट जातीचा समूह नव्हे तर व्यक्तींच्या विचारांवरती आधार असलेला हा बौद्ध समुदाय आहे, आणि तो येणाऱ्या कालखंडामध्ये बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही। कारण का विकृतीतून, संघर्षणातून आणि तलवारबाजीमधून कोणताही धर्म किंवा कोणताही धम्म टिकू शकत नाही। त्याला बौद्ध धम्माच्या विचाराला स्पर्श केल्याशिवाय जगता येणार नाही, आणि हेच भविष्यातलं उद्दिष्ट आहे। आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न तळागाळातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा वागण्याचा अधिकार मिळून देणं म्हणजे बौद्ध करणं आहे। मग त्यासाठी कोणत्या पंथाचा, कोणत्या संस्थेचा बॅच लावणं म्हणजे तो बौद्ध होत नाही, तर तो आचरणातून बौद्ध होतो, हेच आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आचरणाने सगळे बौद्ध व्हा म्हणजे भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही। संविधान के सन्मान में, समता सैनिक दल मैदान में, या घोषणेतून मी
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत अभिनंदन आभार व्यक्त करतो. तसेच पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष रघुनाथ साळवे समता सैनिक दलाच्या आम्ही सर्व टीम आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.